राम राम मंडळी, नमस्कार मित्र हो, मी गौरव कुमार सुनंदा गजानन बाळे आपलं स्वागत करतो विदर्भ आयएएस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि आज आपण शिकतोय म्हणजे एक क्रिमिलेअर नावाची कॉन्सेप्ट आहे. आता तुम्ही नॉन क्रिमिलेअर, क्रिमिलेअर ह्या गोष्टी खूप वेळा ऐकलेल्या असतील आणि मला अपेक्षा आहेच की हे तुम्हाला सगळंच माहिती आहे म्हणजे. मात्र आज क्रिमिलेअर कॉन्सेप्टमध्ये असलेल्या ज्या कमतरता आहेत ना त्याही आपण समजून घेऊ. सोबतच ही जी क्रिमिलेअर कॉन्सेप्ट आली, मुळातच आरक्षण नावाची कॉन्सेप्ट जे इतर मागासवर्गीयांसाठी आलेली आहे आणि त्या मागचा थोडासा इतिहास तो सुद्धा आपण समजून घेऊयात, जो पुढे पुढे आहेच मुळात आपल्याला. डोंट वरी अबाउट इट म्हणजे. मात्र क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर बघा, आता रिसेंटली 10वीचे निकाल लागलेत, 10वी 12वीचे निकाल लागले म्हणजे बरोबर. मग आता जर या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना कुठंतरी जर ॲडमिशन घ्यायची असेल तर ते तुम्हाला काय मागतात, तर किंवा तुमच्याकडे नॉन क्रिमिलेअर आहे का, नॉन क्रिमिलेअर आहे का, किंवा उत्पन्नाचा दाखला आहे का, कशासाठी पाहिजे असतं बरं हे. ए सोपं आहे म्हणायचं सर, स्कॉलरशिप भेटते बा, बरोबर की नाही, शिष्यवृत्ती भेटते म्हणजे तुम्हाला. आणि मग त्या स्कॉलरशिपच्या हा साठी हा सगळा प्रयत्न असतो. जेव्हा मी 10वीत होतो आणि आमचा जेव्हा 10वीचा निकाल लागला तेव्हा खूप धडपड सुरू व्हायला लागली, म्हणजे की जसं आता हे कारण तुम्हाला माहिती आहे की हे उत्पन्ना दाखला आहे किंवा नॉन क्रिमिलेअर हे तुम्हाला भेटतंच आहे मुळात त्या जिल्हाधिकारी तहसीलदाराच्या ऑफिसमध्ये. खूप धडपड मग सगळ्यांची, अरे नॉन क्रिमिनल पाहिजे, नॉन क्रिमिनल पाहिजे, नॉन क्रिमिनल पाहिजे. आईच्या गावात म्हटलं हा प्रकरण काय मला समजे ना आधी, कारण लहान ना तेव्हा, म्हणजे मला वाटलं की नॉन क्रिमिनल म्हणजे नॉन क्रिमिनलचं एखादं पत्र पाहिजे की बा माझ्यावर किंवा आमच्या कुटुंबावर कोणतेही गुन्हे नाहीत त्यासाठी पत्र पाहिजे का, असंच मला आधी वाटायचं. पण जसं मोठा होत गेलो, अभ्यास होत गेला आणि UPSC च्या अभ्यासात आलो, MPSC च्या अभ्यासात आलो, मुळात तुमच्यासारख्या हुशार लोकांच्या सहवासात आलो, मग जर आयडिया थोडी क्लिअरच झाली म्हणजे ना. आता तर अख्खीच क्लिअर आहे म्हणजे काही प्रश्नच नाही. ठीक आहे, चला पुढे आपण जाऊया. सो आजचा मुद्दा काय म्हणजे आपला बेसिक मुद्दा काय, तर बेसिक मुद्दा काय की OBC नॉन क्रिमिलेअर अपेक्षा आणि वास्तव, वास्तव भयानकच आहे म्हणजे. आणि अपेक्षा खूप महत्त्वाची आहे म्हणजे आपल्यासाठी, कारण त्याच अपेक्षांच्या भरोशावर आपल्याला सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्यायाची परिपूर्तता करणार येणार आहे म्हणजे करतो, आपण करू शकतो. बस उसके लिए धमक होनी चाहिए कि वो डिसीजन लेने की, और वो क्या डिसीजन लेना है ये भी आज हम पढ़ने वाले हैं हमारे भाई भाई बहनों के लिए. मतलब चला तो जरा शुरू करूँ. आजची ही पहिली स्लाइड आहे म्हणजे, ओके सॉरी आता हे नाही ना PPT नाही म्हणजे आज. ठीक आहे, हां हां ओके व्हेरी गुड, बघूयात आपण. बघा बरं काय म्हणतं, OBC मध्ये क्रिमिलेअरची परिभाषा केलेली आहे म्हणजे. आणि हे तुम्हाला इथं फोटो दिसत आहेत, हा आहे मंडल कमिशनचा फोटो. आता मंडल कमिशन कधी आलं, यांनी काय निर्णय घेतला हे बोलणार आहे आपण डेफिनेटली. आणि मग यांनी काय सजेशन्स केले हेही आपण इथून विषयी बोलून घेऊ. मात्र क्रिमिलेअर तुम्हाला एवढं फक्त समजून घ्या तुम्ही या म्हणजे एवढ्या स्लाईडपर्यंत तुम्ही समजून घ्या की क्रिमिलेअर ही जी कॉन्सेप्ट आहे ही आहे कॉन्सेप्ट रिझर्वेशनबाबत. आणि ज्या लोकांकडे क्रिमिलेअर नावाची गोष्ट आहे किंवा तुम्ही असं म्हणा की जे लोक क्रीम आहेत, क्रीम म्हणजे काय, जसं आपल्याला दूध असते पण दूध गरम करतो आणि साय असते कसली भारी वाटते, मलई म्हणतात ना मलई, तर मलई म्हणजेच काय आहे तर हे क्रिमिनल आहे. म्हणजे एखाद्या समाज गटांमधला एखादा विशिष्ट वर्ग जो इकॉनॉमिकली वेल ऑफ आहे, इकॉनॉमिकली श्रीमंत आहे तुम्ही असं म्हणूयात, त्याला म्हणत आपण की तो क्रीम आहे एक प्रकारचा, ती मलई आहे. आणि अशा मलईदार वर्गाला किंवा अशा श्रीमंत वर्गाला रिझर्वेशनचा फायदा मिळत नाही, कारण अशी अपेक्षा आहे की ते इकॉनॉमिकली वेल ऑफ असल्या कारणानं ते सोशली आणि एज्युकेशनली म्हणजे सामाजिकरित्या आणि शैक्षणिकरित्या काय असतील तर सक्षम असतील, भरभक्कम असतील म्हणजे. ठीक आहे, मग फक्त तुम्ही एवढं आता तुम्हाला एवढं समजलेलं आहे की क्रिमिलेअर म्हणजे असा वर्ग, असा समाजगट की ज्यांचं उत्पन्न लय भारी आहे, कशाच्या तुलनेत तर इतरांच्या तुलनेत त्यांचं उत्पन्न थोडंसं जास्त आहे म्हणजे, थोडंसं खाली या. दुसरी कुठली आपली कॉन्सेप्ट आहे अगदी महत्त्वाची, तिला काय म्हणतो आपण नॉन क्रिमिलेअर. ज्या वर्गाविषयी बोलतोय त्या वर्गाचं नाव मी फक्त एकदा घेतलेलं आहे पाठीमागं, त्या समाजाचं नाव, त्याविषयी आपण बोलणार अगदी स्पष्ट बोलणार आहे डेफिनेटली म्हणजे. मात्र नॉन क्रिमिलेअर म्हणजे काय, आपल्या भारतातला असा एक समाजगट की ज्याचं जो सामाजिकरित्या म्हणजे तुम्ही थोडंसं जरा आता तुम्ही असं लिहितो जरा इंग्लिशमध्ये लिहितो, सोशली अँड एज्युकेशनली काय आहे तर बॅकवर्ड आहे, मागास आहे म्हणजे. की जो सामाजिकरित्या आणि शैक्षणिकरित्या मागास आहे आणि त्याला आरक्षणाची गरज आहे
सोबतच ते आरक्षणाचे त्याला आरक्षण आपल्याला प्रोव्हाइड करायचे आहे. मात्र जर त्याचं उत्पन्न एका ठराविक रकमेपेक्षा कमी असेल तरच त्याला नॉन क्रीमी लेअरचं सर्टिफिकेटही भेटतंय आणि त्याला आरक्षणाचा सुद्धा लाभ घेता येऊ शकतो. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय समजलं की क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअर ह्या दोनही संकल्पना तुमच्या उत्पन्नावर आधारित आहे. कॉट इट? एवढं तुम्हाला बेसिक समजलं का? म्हणजे नक्की समजलेलं असणार आहे. चला आता पुढे आपण जाऊ. त्या अगोदर जरा हे जरा मोडून टाकूयात म्हणजे आपलं हा पुढे हलवा म्हणजे आपण आता थोडीशी बघा इथं तुम्हाला दिलेली जर कॉन्सेप्ट काय आहे तर बघा बरं. क्रीमी लेअर म्हणजे काय म्हणते? तर क्रीमी लेअर ही एक अशी संकल्पना आहे जी ओबीसी आरक्षण, आता मी स्पष्ट नाव घेतोय कारण आपली चर्चाच आहे, जो अदर बॅकवर्ड क्लास हा जो आपला समाज आहे, आपल्याच आपलाच वर्ग आहे, आपल्या भारतीय आपले भारतीय लोक आहेत, तर ओबीसींना भेटणारं आरक्षण फक्त ओबीसी विषयीच बोलतोय. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांना क्रीमी लेअर किंवा नॉन क्रीमी लेअर ही संकल्पना लागू होत नाही आणि जो ओपन गट जो आहे म्हणजे ब्राह्मण, मराठा आणि मग इतर जे कुठल्या जाती असतील जसं पाटीदार आहेत, नंतर मग कुठल्या म्हणजे वरच्या जाट आहेत, ओके गुज्जर आहेत, तर अशा वर्गांना नॉन क्रीमी लेअर क्रीमी लेअर संकल्पनाच लागू होत नाही कारण मूलतः राज्यघटनेनं त्यांना आरक्षण दिलेलं नाही. उर्वरित आपल्या महाराष्ट्रात मराठल्या आपल्या मराठा बंधू भगिनीसाठी आरक्षणाची चर्चा सुरू आहे आणि ती भेटणंही गरजेची आहे आणि त्याविषयी आपण अगदी सखोल डिस्कशन करूयात की मराठा समाजाला का आरक्षण भेटणं गरजेचं आहे म्हणून. पण ते आपली नेक्स्ट कत्री आपण बघूयात. म्हणजे आज आपलं ओबीसी वर्ग आणि क्रिमी लेअर कॉन्सेप्ट आणि त्या अनुषंगानं त्या समाजाला सामाजिक न्यायाच्या पथावर मार्गावर म्हणजे आणून सोडायचं आहे आणि ते कसं होऊ शकतं आणि त्यात काय कमतरता आहेत म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी आपण सध्या समजून घेतोय. ठीक आहे, चला जरा पुढे आपण जाऊयात. सो तुम्हाला क्रिमी लेअर हे कॉन्सेप्ट समजली, पुढे आपण येत बघा. आता क्रिमी लेअर कॉन्सेप्ट कशासाठी होती किंवा नॉन क्रिमी लेअर कशासाठी आहे? नॉन क्रिमी लेअर म्हणजे की असा वर्ग की ज्याचं आर्थिक उत्पन्न कमी आहे, जो सामाजिक शैक्षणिकरित्या मागास आहे आणि म्हणून मग त्यांना सरकारी नोकऱ्या आणि सरकारी शिक्षण संस्था यात काय द्यायचं आपल्याला? यांना द्यायचं आहे आरक्षण. म्हणजे आणि ते किती द्यायचं आहे? तर ठरलेलं आहे मंडल कमिशननुसार 27%. म्हणजे एकूण जेवढं आरक्षण असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आरक्षण कसं भेटतं हे तुम्ही जरा समजून घ्या, नाही तर बऱ्याच लोकांना हेच कळत नाही की हे टक्के बक्के म्हणजे हे ठरवतात कसं. बघा जर फॉर एक्झाम्पल आता विदर्भ आयएस अकॅडमी आहे आणि आपण असं म्हणूयात की ही सरकारी संस्था एक प्रकारे जर इथं आहे किंवा 100 जागा आहेत ह्या, तर आता आरक्षणानुसार काय होईल? तर 27% जागा कोणासाठी आहेत? तर ह्या ओबीसींसाठी आहेत, बरोबर. एससी आणि एसटी मला असं वाटते त्यांच्या एकूण जागा 22.5% असतात वाटते बहुतेक, म्हणजे मला कन्फर्म नाही, पण तुझा 22.5% एससी प्लस एसटी आणि नंतर मग उर्वरित जो वर्ग आहे म्हणजे दिव्यांग आहेत, नंतर अनाथ वर्ग आहे किंवा ट्रान्सजेंडर्स आहेत आणि इतर म्हणजे जसं आता महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे, म्हणजे हालांकि ते तो जरा सुप्रीम कोर्टात इश्यू चालू आहे त्यामुळे थांबला आहे, जर त्यांना जर 11% आरक्षण समजून घ्या फॉर एक्झाम्पल दिलं उद्या जाऊन आणि ते मंजूर झालं म्हणजे एक प्रकारे ते व्हायलाच पाहिजे, तर मग हा मराठा समाज तुम्ही ओपन कॅटेगरी असं म्हणा म्हणजे. ठीक आहे, सो आता हा जो वर्ग आहे मराठा समाजाविषयी बोलतो हे अजून आपल्याला पूर्णतः भेटलेलं नाही कारण ते भेटलं परंतु इम्प्लिमेंट करता येत नाही, त्याला काही ज्युडिशियल कारण आहेत म्हणजे. मात्र आपण हे पकडून चालूयात की भारतात महाराष्ट्र सध्या काय आहे, तर 27% जागा ओबीसींसाठी राखीव असतात 100 पैकी आणि 22.5% एससी आणि एसटीसाठी राखीव असतात 100 पैकी कारण जागा 100 आहेत. आणि आता ते मला माहीत नाही की अनाथांना आणि किती टक्के आरक्षण आहे, तर अनाथांना आणि दिव्यांगांना जर आपण 1% जर असं म्हटलं तर 2% आरक्षण हे त्यांच्यासाठी म्हणजे 27 + 22 किती झाले 49.5 49.5 म्हणजे आणि 1.2% जर असले तुम्ही पकडा तर किती झाले हे किती झालं आरक्षण 51.5% हे असं आरक्षणाच्या जागा भरल्या जातात. सेम सरकारी म्हणजे की जर एमपीएससीने जर 100 जागा काढलेल्या असतील तर असंच तुम्हाला आरक्षणाची जरा ती टक्केवारी जी आहे ती लागू होते म्हणजे. आणि एमपीएससी किंवा मग एखादी कुठलीही सरकारी शिक्षण संस्था किंवा मग नोकरी देणारी संस्था ही तुमच्या जागा भरते म्हणजे. सो तुम्हाला आरक्षणात जागा कशा भरल्या जातात हेही तुम्हाला समजलं आहे. चला सो हम हमारे जो पहिलावाला मुद्दा आहे उस पर आएंगे और हम शुरू करेंगे मंडल कमिशन से. मतलब मित्र हो, आरक्षणाची जी चळवळ आहे किंवा आरक्षण नावाची गोष्ट ही तुम्हाला मी नक्की वेगळी सांगायची गरज नाही कारण म्हणजे ही सगळ्यात पहिल्यांदाच आरक्षण आणलं होतं भारतात छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे म्हणजे
त्याच्या आधी एक चर्चा केली गेली होती आणि मग आपले हे जे होते महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर एकदा असंच साक्ष पण दिली होती 1882 ची गोष्ट आहे म्हणजे ते बाबा की भारतीय समाजामधला जो मागास वर्ग आहे त्याला विशिष्ट आरक्षण देण्याची गरज आहे असं ते बोलले होते म्हणजे पण मग तेव्हा ते काही झालं नाही नंतर आपण पाहतो की पुढे पुढे आपण गेलोय तर मग 1700 जवळपास 1900 किती 16 की 17 की हाच तो काळ आहे म्हणजे या काळात आरक्षण कोणी दिलंय तर छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे जे महाराज म्हणजे यांनी आपल्याला आरक्षण दिलेलं दिसतंय म्हणजे पुढे आपण पाहतो 1932 चा पुणे करार तुम्हाला आता हे ओबीसी बाबत नाही आहे पण थोडंसं आपण जरा आरक्षणाचा इतिहास समजून घेतोय म्हणजे काय तर 1932 पुणे करार आणि त्याच्यानंतरच जे पुणे करारानुसार जे जागा आरक्षित केल्या गेल्या होत्या कोणासाठी तर विशिष्ट मागास वर्ग जो होता तुम्ही त्याला SC असं म्हणा तेव्हा हालांकी SC आणि ST ही काही टर्मिनॉलॉजी जी आहे ती अजून आली नव्हती म्हणजे चर्चेला पण जागा दिल्या होत्या त्यानंतर आपण पुढे पाहतो स्वातंत्र्य जसं आपलं आता 1947 स्वातंत्र्य आपलं आपल्याला भेटतंय म्हणजे 26 जानेवारी 1950 भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू होते आणि पहिलाच काही लगेच पहिले काही निर्णयापैकी एक निर्णय घेतला जातो की पुढील 10 वर्षांसाठी म्हणजे 1950 ते 1960 हा जो कार्यकाल आहे तर या 10 वर्षांसाठी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या वर्गाला आरक्षण दिलं जाईल कशात तर शिक्षण संस्था ज्या सरकारी आहेत त्या आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये म्हणजे बरोबर याच दरम्यान एक मागासवर्गीय आयोग बसतो मित्र हो ज्याचं नाव फक्त तुम्ही जरा लक्षात घ्या 1953 नाव तुम्हाला माहिती आहे म्हणजे तरी मी जरा तुमच्या माहितीसाठी पुन्हा सांगतो जे माझे मित्र बंधू असतील त्यांच्यासाठी काका कालेलकर आयोग गॉट इट सो काका कालेलकर आयोग 1953 म्हणजे ओके त्यांच्याही काही सूचना येतात मात्र त्या अजूनही मान्य होत नाहीत म्हणजे मग पुढे पुढे प्रकरण जात आहे नंतर येतं 1978-77 काळ या काळात जनता पक्षाचं सरकार आलेलं आहे ऑलरेडीच आता आणीबाणी निघून गेलेली आहे म्हणजे आणीबाणी गेली त्यानंतर मग सरकार आलं कारण इंदिरा गांधी पडल्यात म्हणजे मग ह्याच सरकारनं काय केलं की एक कमिशन बसवलं एक कमिटी बसवली आणि त्या कमिटीचे प्रमुख होते मंडळ त्यांचं मला नाव सध्या आठवत नाही आहे पण त्यांचं काहीतरी नावच बहुतेक नाव की अण्णा मंडळ असलं पाहिजे म्हणजे यालाच काय म्हणतो आपण मंडल आयोग असं म्हणतो जो आयोग आताही फेमस आहे आणि आजही याच मंडल आयोगावर तुफान चर्चा होते आपल्याला दिसते म्हणजे मंडल आयोग बसलं 1978-78-79 ही गोष्ट म्हणजे मंडल आयोगानं 1980 त्यांच्या सूचना भारत सरकारला सुपूर्द केल्या म्हणजे त्याच 1980 दरम्यान भारतात जनता पक्षाचं सरकार पडलं अंतर्गत विरोधामुळे जे काय असं नसेल ते इंदिरा गांधी पुन्हा निवडून आल्या आणि मग काय झालं की हे जे मंडल आयोगाचं ज्या रिकमेंडेशन होत्या त्या थंड्या बसत पडल्या म्हणजे 1984 इंदिरा गांधींचं असॅसिनेशन म्हणजे त्यांचा होणारा मृत्यू म्हणजे जे काय तर नंतर मग 84 पासून ते 89 पर्यंत कोणाचं सरकार तर सुरुवात दिला तर आपल्या यांचं सरकार म्हणजे राजीव गांधींचं सरकार त्यानंतर मग चंद्रशेखर आणि नवीन जे आले लोक त्या व्यक्तीचं तो आता चंद्रशेखर नंतर जी व्यक्ती आली होती काय आपल्या भारतात आणि त्या व्यक्तीचं नाव काय हे तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे की ज्या व्यक्तीनं मंडल कमिशनच्या रिकमेंडेशन लागू करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यांच्याच लोकांनी पक्षातल्या म्हणजे त्यांना तुफान विरोध केला होता तेव्हा तुफान टोकाचा विरोध केला होता म्हणजे मधल्या काळात आणि असंही म्हणतात की त्या व्यक्तीचं आता ते तुम्हाला नाव सांगत नाही कारण ते जरा गुपित ठेवतो म्हणजे नाव म्हणजे मी त्या व्यक्तीचं सरकार पडण्यामागं मंडल कमिशनच्या रिकमेंडेशन इम्प्लिमेंट करणं हेही एक कारण होतं म्हणजे मात्र ते काय म्हटले तत्कालीन प्राईम मिनिस्टर ज्यान आहे तो जहा आहे भाई एकदा करून घेईल इतिहासात माझं नाव चांगलं म्हणो की खराब म्हणो मला काही घेणं देणंच नाही म्हणे इतिहास मला कसा लिहितो कसा पाहतो याला मला काही विचार करायचा नाही मात्र मला हा निर्णय घ्यायचा आहे मला हा निर्णय योग्य वाटतो त्या प्राईम मिनिस्टरनं हा निर्णय घेतला 1990 मंडल आयोगाच्या सूचना त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी एक GR बाहेर पडला म्हणजे आणि वातावरण गडबड झालं म्हणजे
तुफान गर्दी सुरू झाली चर्चेमध्ये एकदम चर्चेला एकदम तुफान वाव सुटला की अरे काय होईल काय निर्णय घेतला काही लोक समर्थनार्थ आले काही लोक विरुद्ध आले म्हणजे आणि तेथूनच चर्चा सुरू होती आपल्या मंडल आयोग ओबीसीला भेटलेलं आरक्षण त्यानंतरचं इंदिरा साने खटला आणि मग त्यातला कॉन्स्टिट्यूशनल जे एक डिस्कोर्स आहे जी चर्चा आहे ती म्हणजे सो जरा आता आपली वातावरण झालेली आहे आपल्या डिस्कशनची आपण जरा पुढे जाऊयात म्हणजे ठीक आहे मंडल कमिशन 1979 हे दुसरा मागासवर्गीय आयोग होता पहिला मागासवर्गीय आयोग आपला तो काका कालेलकर वाला दुसरा वाला कुठला दादा हा कुठला मंडल कमिशन म्हणजे ओके कोण हेड करतय तर बीपी मंडल नावाचे जे व्यक्ती आहेत ते हेड करतात ते आपला रिपोर्ट देतात 1980 साली आणि काय म्हणतात ते की 27% आरक्षण द्या मग कोणाला द्या तर अदर बॅकवर्ड क्लासेसला 27% आरक्षण द्या आणि कशात द्या तर सरकारी नोकऱ्या आणि सरकारी शिक्षण संस्था यात द्या म्हणतात ते आता ते तर सांगून बसले पुढे काय करायचं म्हणजे तर गंमत अशी आहे ते सांगितलं त्यांनी हे रिकमेंडेशन झाले 1990 साली त्याची अंमलबजावणी सुरू मग एक इंदिरा साने नावाच्या व्यक्ती आहेत म्हणजे ते गेले कोर्टात आणि ते म्हटले की मंडल कमिशनच्या सूचनांची अंमलबजावणी करणं हे घटनात्मकरित्या चुकीचं आहे अयोग्य आहे म्हणून ते गेल्या कोर्टात आता इथं कोर्टची एंट्री होती आता म्हणतो कोर्ट बोलत नाही आरक्षणाविषयी काही नो 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 आरक्षणाविषयी कोर्ट आतापर्यंत काही बोललेलं नाही आहे मागच्या 43 वर्षात 1950 पासून म्हणजे आता कोर्ट जरा बोलायला आपली पॉवर असर्ट करायला सुरुवात केली म्हणजे कोर्टानं म्हणजे पुढे आपण जाऊयात बघा सो क्रिमिलेअर आणि क्रिमिलेअरचा जो वाद आहे जी चर्चा आहे लक्षात घ्या मंडल आयोगानं क्रिमिलेअर किंवा नॉन क्रिमिलेअर याविषयी एक चकार शब्दही बोललेला नाही त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं भाई एक काम करा म्हटले काय करा तुम्ही 27% आरक्षण द्या कुणाला आरक्षण द्या अदर बॅकवर्ड क्लासेस त्यांनी असं नाही म्हटलं की ओबीसी मधल्या याच वर्गाला तुम्ही आरक्षण द्या की ज्यांचं इन्कम एवढं आहे ज्यांचं इन्कम तेवढं नाही वगैरे त्यांनी आता हे टाकून दिलं सरकारवर किंवा न्याय संस्थेवर तुम्ही असं म्हणाला हरकत नाही म्हणजे बरोबर पुढे आपण जाऊयात सो आता पुढच्या कामाची गोष्ट आहे आणि इथेच एक वाद चर्चा सुरू होते तुम्ही जर सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससची जर चर्चा ऐकत असाल आणि रादर 2 दिवसापूर्वी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आपल्या ॲपवर म्हणजे काय आहे जात आणि आहे जनगणना त्याची गरज काय आहे किंवा काय नाही गरज हरकत नाही जर तुम्हाला जर आवडत असेल आणि तुमची जर इच्छा असेल की जात आणि आहे जनगणना व्हायला पाहिजे की नाही आणि आजच्या काळात त्याची काय गरज आहे म्हणजे जस्ट तुम्ही मला जर खाली जर कमेंट बॉक्समध्ये लिहिलं की सर आम्हाला व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे वगैरे तर आपण नक्कीच पुढच्या 2-3 दिवसात तोही व्हिडिओ बनवू आणि तोही त्यातनं आपल्याला खूप इन्फॉर्मेशन भेटणार आहे ज्यामुळं आपलं स्किल तुम्ही ना की एखाद्या विषयाबाबत एक ज्ञान असणं ज्याला गोष्ट म्हणतो किंवा आपल्याकडे कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स असणं लिगल प्रोव्हिजन असणं आणि त्या आधारे बोलणं डिस्कोर्स करणं ह्याला माहिती पडेल जर तुमची इच्छा असेल तर आपण तो नक्की करू म्हणजे हरकत नाही पुढे आपण जाऊयात सो सोशल इकॉनॉमिक कास्ट सेन्सस हा मुद्दा आजचा नाही त्यामुळे तो कारण त्यातच अर्धातच जाईल मग तुम्ही म्हणाल काय सर काय लावलं हे अर्धा घंटा हे बोलता अर्धा घंटा ते बोलता मग मला वाटतं बा ठीक आहे तुम्ही तुमच्यापासून कारण तुम्ही माझ्या दोस्त मित्र म्हणजे तुमच्याकडनं शिवा खाल्ला जरा मला पटणार नाही बरोबर नाही पुढे आपण जाऊया सो बघा 1990 सरकारनं सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी 27% आरक्षणाची एक अधिसूचना काढली किंवा गव्हर्नमेंट तो काय असते त्याला GR काय आर तुम्हाला माहिती नाही काय तर म्हणजे तो GR काढला असं म्हणून म्हणतो पण याच घटनेला आव्हान दिलं इंदिरा साहनी या व्यक्तीनं सर्वोच्च न्यायालयात म्हणून त्या खटल्याचंच नाव असं आहे इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया खटला साल बघून घ्या फक्त 1992 जर कधी तुम्हाला आली क्रोनोलॉजी बताओ तब आपको आना ही चाहिए मतलब हो ठीक आहे पुढे आपण जाऊयात सो मग या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टनं एक तर म्हटलं की 27% आरक्षण तर द्यायचं म्हणजे इंदिरा साहनी ज्या आरक्षणाच्या तरतुदीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेल्या होत्या इंदिरा साहनीच्या शब्दांना सुप्रीम कोर्टनं किंमत दिली नाही मात्र समजून घ्या इथं मात्र लय कामाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टनं एक नवीन कमिटी बसवली म्हणजे आणि त्या कमिटीला काहीतरी विशेष हक्क दिले विशेष काहीतरी टास्क दिलं म्हणजे ते टास्क काय ते पुढे पाहायचं आहे मात्र इंदिरा साहनी ह्या ज्या गेल्या होत्या सुप्रीम कोर्टात आणि म्हटलं होतं की नाही 27% जो निर्णय घेतलेला आहे रिझर्वेशनचा तो रद्दबदल करा काढून टाका सुप्रीम कोर्ट काय म्हटलं मॅडम सर प्लीज हमारा भी सुनिए
गरज आहे लोकांना समाजातल्या अदर बॅकवर्ड क्लासेसच्या लोकांना सक्त गरज आहे कारण ओबीसी वर्ग वरवर पाहता जरी तुम्हाला बरा दिसत असेल श्रीमंत जरी वाटत असला तरी अंतर्गत सोशली इकॉनॉमिकली तो बॅकवर्ड वर्ग आहे त्या वर्गाला त्याचे हक्क देणे गरजेचे आहे तेव्हाच तर कुठे सोशल जस्टिस सामाजिक न्यायाची परिपूर्तता होईल जे तुम्हाला भारताचं प्रीएम्बल सांगतं भारताचे फंडामेंटल राइट्स सांगतात भारतातल्या मार्गदर्शक तत्व ज्याला आपण डायरेक्टिव प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी हेही सांगतो असं म्हणतो आपण येस ऑर नो म्हणजे डेफिनेटली येस म्हणजे पुढे आपण जाऊयात ओके चला पुढे आपण जाऊयात जरा हां अब आएगा मजा म्हटलं म्हणजे तर बघा ही ती आहे तीन वेगवेगळी घटना आणि ऑलमोस्ट त्या त्याच त्याच काळात घडलेली मंडल कमिशन बोललो आहे आपण ते द्वितीय मागासवर्ग आयोग 77% आरक्षण सुप्रीम कोर्टात गेल्या कोण इंदिरा साहनी आणि त्यात इंदिरा सुप्रीम कोर्टनं दिलेला निर्णय म्हणजे मात्र सुप्रीम कोर्टनं काय केलं सुप्रीम कोर्ट काय म्हटलं इंदिरा साहनीमध्ये बघा आरक्षण तर आम्ही देणार आणि ते आरक्षणाचा हक्क हा त्या त्या लोकांचा घटनात्मक हक्क आहे एक प्रकारे मात्र आरक्षण हा आम्ही सरसकट ओबीसी प्रवर्गाला देणार नाही त्यात आम्ही किती क्लॉजेस टॉक म्हणजे आणि ते क्लॉजेस काय असले पाहिजे हे ठरवण्याचं काम दिलं एक आर एन प्रसाद नावाची व्यक्ती होती आणि हे निवृत्त न्यायमूर्ती होते म्हणजे या निवृत्त न्यायमूर्तींना म्हटलं की एक काम करू म्हटलं बाप हम क्रिमिनियर और नॉन क्रिमिनियर नाम के कुछ कॉन्सेप्ट बना एक बना सकते हैं क्या और क्या कर सकते हैं मतलब ये आप सोचो ठीक आहे आर एन प्रसाद ताकदवर माणूस हुशार माणूस म्हणजे राज्यघटनेतला आणि त्यांना तर तुफान अभ्यास म्हणजे आता कशी असतं निवृत्त असणार म्हणजे साहजिकच आहे की भारतात सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टच्या जजेसचं नियुक्तीचं वय मला वाटते ऑलमोस्ट 65 आहे जर मी चुकत असेल तर मला तुम्ही क्लिअर करा म्हणजे सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाचं 65 आहे आणि हायकोर्टचं मला वाटतं की काहीतरी 62 की काहीतरी असं काहीतरी असणार आहे म्हणजे सो आता 65 वर्षाची व्यक्ती तुफान हुशार असेल अभ्यास त्यांचा गाढा अभ्यास असणार आहे मग साहेबांनी काहीतरी नवीन माहिती आणली आपल्यासाठी जी आपल्या कामाची आहे पुढे आपण जातोय सो बॅकवर्ड क्लास यांनी आता आर एन प्रसाद आणि निवृत्त न्यायमूर्ती यांनी एक नवीन कॉन्सेप्ट आणली ओबीसीमध्ये ती म्हणजे क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर ओबीसी दोन्ही आहेत हाय वर्ग काय आहे तर क्रिमिलेअर आहे अरे हाय वर्ग ओबीसी आहे हाय वर्ग ओबीसी आहे म्हणजे हाय दोन्ही बॅकवर्ड आहेत मात्र एक मलई आहे मलई आणि ही मलई कशी काढायची ते साय कशी काढायची तर ज्यांचं उत्पन्न एका विशिष्ट रकमेच्या वर असेल त्यांना 27% आरक्षणामध्ये आपला वाटा मिळणार नाही त्यांना त्याचे फायदे भेटणार नाहीत आणि जी लोकांची इन्कम लेवल मुळात त्याची ठरवलेली रक्कम असताना जी वेळोवेळी ठरवण्यात येते म्हणजे त्याच्या खाली जर असेल तर त्यांना नॉन क्रिमिनल म्हणून घोषित करण्यात येईल आणि त्यांना त्याचा वाटा देण्यात येईल म्हणजे तेच कॉन्सेप्ट याला हीच कॉन्सेप्ट आली सध्या क्रिमिलेअर नॉन क्रिमिलेअर जे आर एन प्रसादच्या आधी सुप्रीम कोर्टने एक जनरल आयडिया दिली होती मात्र प्रसाद यांनी मग क्रिमिलेअर म्हणजे काय नॉन क्रिमिलेअर म्हणजे काय ते ठरवायचं कसं हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्यासमोर आणलं म्हणजे समजतं की तुम्हाला समजायलाच पाहिजे म्हणजे इतकं बेसिकमध्ये घुसल्यावर मग आता तर वादच नाही पुढे बघा सो इंदिरा साहनी यांच्या आदेशानंतर क्रिमिलेअर ठरवलं गेलं म्हणजे आणि नंतर म्हणजे क्रिमिलेअर काय ठरवलं तर तेव्हा एकतरी 1-1.5 लाख रुपये इन्कम 1993 गोष्ट आहे 1993 म्हणजे सो ज्या लोकांचं 1.5 लाख कमी जास्त बोलतो बघा मी आणि पुढे आकलेवर आहेतच म्हणजे ते सो ज्या लोकांचं उत्पन्न 1.5 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल ती लोकांना नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट भेटेल म्हणजेच त्या लोकांना सरकारी शिक्षण संस्था सरकारी नोकऱ्या यात आरक्षण भेटल ओके आणि ही जी रक्कम आहे उत्पन्नाची रक्कम ती वेळोवेळी त्याचा अभ्यास केला जावा ती वाढवली जावी असं सुद्धा आर्यन प्रसाद आणि डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग या विभागानं सांगून ठेवलं होतं म्हणजे आता त्यावरच टीका होती आणि आजचा इश्यू जो आहे तो त्याचवर आहे म्हणजे तो इश्यू काय तो आपण आता आपण जरा येतोय की आज याचा अभ्यास का करतोय तुम्ही आणि मी म्हणजे पुढे आपण जातोय बघा सो आरक्षण कोणाला भेटेल किंवा कोणाला भेटणार नाही ही जी कॉन्सेप्ट आहे म्हणजे त्या ती आपण बघतोय बघा ओके हां सो कोणाला भेटलं पाहिजे आरक्षण आणि ते कसं ठरवलं गेलं पाहिजे तर जनरली आजचं तुम्हाला मी आकडेवारी सांगतो आज आपल्या ओबीसी प्रवर्गातील ज्या लोकांचं उत्पन्न 8 लाख किंवा 8 लाखांपेक्षा जास्त आहे आता त्याच्यात ॲग्रिकल्चरल इन्कम येत नाही त्यात तुम्ही जर सरकारी नोकर असाल किंवा जर तुमचं इन्कम टॅक्सेबल असेल फॉर एक्झाम्पल टेन्शन घेऊ नका मी आहे सोपं करा जसं माझे ॲवडील जर सरकारी नोकर आहेत आणि मी ओबीसी
जर माझ्या आईवडिलांचं दोघांचं उत्पन्न एकूण जर असेल 12 लाख रुपये 8 लाख रुपये 7 लाख रुपये जे काय आपण 9 लाख पकडूया जरा 8 लाखाच्या वर आहे मला भेटणार आहे का आरक्षण बिल्कुल नाही भेटणार म्हणजे आरक्षण मात्र माझे आई आणि वडील दोघही नोकरीवर आहेत तुम्ही असं म्हणा की क्लास 4 अधिकारी आहेत आणि दोघांचं उत्पन्न येतंय 6.5 लाख रुपये वर्षाचं सोबतच माझ्या घरी एक 5 एकर शेती आहे 5 एकर शेतीचं उत्पन्न येतं 2 लाख जे हे 6.5 लाख प्लस हे 2 लाख की झाले ते 8.5 लाख मग आता मला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट भेटू शकतं का नाही जस्ट तुम्ही सांगायचं म्हणजे पटकन सांगायचं म्हणजे भेटणार आहे नक्कीच भेटणार आहे कारण माझ्या वडील आई वडिलांचं टॅक्सेबल इन्कम किती आहे 6.5 लाखच आहे म्हणजे ते 8 लाखावर गेलं काय नाही आणि आताच आपण काय बोललो की शेती संबंधित जे कुठलं इन्कम असेल ते नॉन क्रिमिलेअरच्या चौकटीत किंवा क्रिमिलेअरच्या चौकटीत बसत नाही मग तिकडं ते 2 लाख तर पकडायचं शेतीचं म्हणजे 6.5 लाख पकडायचं 6.5 लाखामध्ये मी नॉन क्रिमिलेअरमध्ये बसतो म्हणून मला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट भेटल म्हणजेच मला आरक्षणाची सुविधा लागू होऊ शकते इतकं सोपं आहे ते पण याच्या उलट बरं बोललं जाय की जर त्यांचं उत्पन्न 8 लाखावर असणार आहे भेटणार आहे त्यांना उत्पन्न मला भेटणार आहे का हे म्हणजे आरक्षणाचा लाभ नक्कीच भेटणार नाही आणि ही सगळी जी स्लाईड आहे हे तुम्हाला तेच सांगते आता उगाच ही स्लाईड समजून सांगण्यापेक्षा म्हटलं की जरा अपना अपना बताओ भाई और आगे चलो चला पुढे आपण जाऊयात आता पुढे आपण पाहतो ही पण तुमची स्लाईड तीच आहे की जर कोणाला भेटतंय तर सरकारी नोकर तुम्ही मोठं मोठं धरून चाला आणि जी सरकारी नोकर की ज्यांच्या लोकांना ज्यांना 8 लाखापेक्षा जास्त इन्कम आहे तसं माझा एक मित्र आहे सागर नावाचा सागर भगत नावाचा मित्र आहे डॉक्टर आहे तो ओबीसी आहे म्हणजे आणि त्याचे वडील प्रोफेसर आहेत ठीक आहे त्यांना इन्कम 8 लाखापेक्षा जास्त आहे म्हणजे मग त्याला जेव्हा म्हणजे तो एमपीसी तयारी करायचा आणि त्याला जेव्हा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्यांना काढायचं का नाही जेव्हा त्याला विचार आला म्हणजे त्यानंतर त्याच्या वडिलांना विचारलं की बाबा की मी काढू का नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट त्याचे बाबा त्याला म्हणतात की बाबू आपण सरकारी अधिकारी आहो तू सांग म्हणता सरकारी अधिकारी आहो तुम्हाला लंब अंदर घालतं काय कारण आपल्याला आरक्षणाला लाभ भेटत नाही मग आपण कसं करू म्हणजे लिगली जाऊ कायदेशीर अभ्यास करू आणि घटनेला मान्य करून पुढे पुढे जाऊ म्हणजे म्हणून मग त्यांनी त्यानं काय केलं आरक्षणाचा लाभ घेतला नाही तो सहज पुढे गेला म्हणजे तसा तो झाला नाही झाला तो ओ बात की बात म्हणजे ठीक आहे पुढे आपण जाऊयात सो नॉन क्रिमिलेअर क्रिमिलेअर कोणाला भेटते कोणाला नाही आता एक नवीनच कॉन्सेप्ट आहे पण नॉन क्रिमिलेअरमध्ये फक्त आई वडिलांचं उत्पन्न गृहित धरायचं की माझं आणि माझ्या पत्नीचं सुद्धा इन्कम गृहित धरायचं परत फॉर एक्झाम्पल कसं मी तुम्हाला सांगतो मला एक्झाम्पल द्यायला आवडतात बा म्हणजे कारण मला काय म्हणायचं आहे की जेवढं उदाहरणं देऊन सोपं करून सांगता येईल तेवढं या जगात दुसरं काहीच म्हणजे शिक्षक कसं असला पाहिजे उदाहरण घे बाबू उदाहरण घे तसंच फॉर एक्झाम्पल माझे आई वडील उत्पन्न किती त्यांचं आताच आपण काय भेटलं बा 6.5 लाख रुपये त्यांचं उत्पन्न आहे गरीब बिचारा मी मला काय वर्षाला 10 महिन्याला 10,000 रुपये पगार अशी तर मग मी काय म्हणतो बा वर्षाला माझी 1.2 लाख रुपये काय तर माझा इन्कम आहे म्हणजे हो माझ्या घरी जमीन जमलं आहे म्हणजे तर मला पोरगी लय चांगली भेटली बा लय पैशावाली पोरगी भेटली लय नोकरीत बा IT BT कंपनीत काम करून राहिली पोरगी आणि तिला महिन्यालाच इन्कम आहे 1 लाख रुपये घ्या आता मग तिचं इन्कम पकडा म्हणजे माझं 1.2 लाख आणि तिचं किती तिचं तुम्ही पकडा 12 लाख 12 महिन्याचं आमच्या दोघीचं नवरा बायकोचं किती झालं 13.2 लाख आता मी MPC करून राहिलो म्हणजे मी काय म्हटलं की नाही मला तरी 10 लाख रुपये भेटत 1-10,000 रुपये मी कमावतो पण मला MPC करायची आहे म्हणून मग मला काय पाहिजे बाबा तर नॉन क्रिमिनल भेटते का पाहू म्हणजे आपण गेलो मी सिद्धू तहसीलदार ऑफिसमध्ये त्याला म्हटलं की मला नॉन क्रिमिनल पाहिजे मग ते काय म्हणतील की अरे बाबा तुझं उत्पन्न तर 13 लाख रुपये आहे तुझं तुझ्या बायकोचं उत्पन्न तुला भेटीन काय हो की नाही सांगा पटकन म्हणजे लक्षात घ्या कॉन्सेप्टवर फोकस करा म्हणजे तुम्ही कारण ज्या व्यक्तीला नॉन क्रिमिनल हवं असतं त्याचं उत्पन्न कोटीत असो की अरबईत असो म्हणजे तो त्या पैशाच्या ह्याच्या लादीवर जरी झोपला गादी ज्याला म्हणतो आपण तरी चालल मात्र नॉन क्रिमिनल काढतेवेळी त्याच्या आई आणि वडिलांचं उत्पन्नच ग्राह्य धरलं जातं आणि माझ्या आईवडिलांचं उत्पन्न जे टॅक्सेबल उत्पन्न जे होतं ते फक्त 6.5 लाख आहे आणि सध्या जो निर्धारित जो आकडा आहे तो ऑलमोस्ट 8 लाख आहे त्याच्यामुळं माझं आणि माझ्या बायकोचं उत्पन्न जरी 13-13.5 लाख रुपये महिन्याचं असलं तरी माझ्या आईवडिलांचं उत्पन्न हे 8 लाखाच्या कमी आहे त्याच्यामुळे मला नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट भेटेल मी आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो ही त्या व्यवस्थेतच किंवा ती जी नियमावली ठरवलेली आहे त्यातच लिहून दिलेलं आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे पुढे आपण जाऊयात म्हणजे ठीक आहे तर तुम्हाला मतलब आपको बेसिक ओ जो जांगळ गुत्ता होता है वो समज में आ गया मतलब पुढे आपण जाऊयात जरा
चला सो आता काय होत आहे म्हणजे म्हणजे आपण एवढी चर्चा करतोय म्हणजे एवढं मी जीव ओतून तुमच्या पोटात येऊन आलो आणि मग तुम्ही एवढं मन लावून ऐकून राहिले म्हणजे याच्यामध्ये हेतू काय गंमत अशी आहे 1993 साली आर एन प्रसाद कमिटी निवृत्त न्यायमूर्ती त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ पर्सनॅलिटी अँड ट्रेनिंग म्हणजे कार्मिक मंत्रालय जे आहे केंद्राचं त्यांनी एक जे तुम्ही असं म्हणा की नियमावली बाहेर काढली त्या नियमावलीमध्ये नियम असा होता असं म्हणतात किंवा आहे अजून म्हणजे अजूनही की दर 3 वर्षांनी आफ्टर 3 इयर्स दर 3 वर्षांनी काय व्हायला पाहिजे तर ही जी उत्पन्नाची जी मर्यादा आहे ना त्या मर्यादेचा पुनर्आढावा घेतला गेला पाहिजे आणि काय तुम्ही काय म्हणा तर याचा पुनरअभ्यास करून त्या रकमेत कमी जास्तपणा आणला पाहिजे म्हणजे चुकलं का माझं म्हणजे काही नक्कीच चुकलेलं नाही आता पुढे आपण जाऊया सो हा पुनर्आढावा घेणं म्हणजे काय तर दर 3 वर्षांनी ओबीसीसाठी जे नॉन क्रिमिनल किंवा क्रिमिनलसाठी जे इन्कम लेवल तुम्ही जी ठरवलेली आहे ते तुम्ही कमी किंवा जास्त आता कमीच करता येणार नाही कारण साहजिकच आहे की दर काही वर्षानंतर किंवा दर डेलीच म्हणजे आपलं लिव्हिंग स्टँडर्ड वाढत चाललेलं आहे सो आपलं इन्कमही हळूहळू वाढत चाललेलं आहे म्हणजे त्यामुळे दानेसोबतच त्याच आधारे महागाईसुद्धा वाढत चाललेली आहे त्यामुळे हे जे इन्कम आहे हे वाढणं गरजेचं आहे दर 3 वर्षानं मात्र लास्ट जे ओबीसीचं जे एक आणलं होतं उत्पन्नाबाबतचं जे एक परिपत्रक आणलं गेलं होतं 2017 साली त्यात ठरवलं गेलं होतं की 8 लाख रुपये इन्कम असणाऱ्या लोकांना आणि त्यापेक्षा वरच्या लोकांना क्रिमिनल मानलं जाईल आणि त्यांना आरक्षणाचा लाभ भेटणार नाही मात्र आत्ता संसदेमध्ये ही चर्चा सुरू होती जी मागच्या वर्षीची जी संसदेमध्ये जी एक आपलं हे हाऊस जे सुरू होतं म्हणजे सेशन जे सुरू होतं त्यात असं म्हटलं होतं काही खासदारांनी की ही जी लेअर आहे ही जी इन्कम लेवल आहे हे वाढवणं गरजेची आहे आणि ही 8 लाखावरनं 12 लाख करणं गरजेचं आहे म्हणजे त्याच सगळ्या चर्चेमुळं आज आपण ही नॉन क्रिमिनल क्रिमिनल ही कॉन्सेप्ट सोबत मंडल कमिशन द्वारा जाणून घेतोय म्हणजे ठीक आहे सो पुढे आपण जाऊ सो निकष सुधारण्याच्या प्रलंबित प्रस्तावावर खासदारांनी प्रश्न उपस्थित केले आणि म्हणूनच आपण MPSC किंवा UPSC करणारी लोक हा अभ्यास करतोय आजच्या क्षणाला आता या सुधारणा काय केली पाहिजे म्हणजे जर आपण बघून घेऊ उत्पन्नाची मर्यादा वगळता क्रिमिनलची सध्याची व्याख्या काय आहे तर 1993 आणि 2004 डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंगच्या स्पेलिंग प्रमाणेच आहे म्हणजे की त्यांनी असं म्हटलं आम्ही किंवा दर तीन वर्षानंतर काय करू तर उत्पन्नाची मर्यादा वर्षानुवर्ष सुधारली गेली आहे त्यामुळं DOPTने दर 3 वर्षांनी सुधारित केले जाईल काय उत्पन्नाची मर्यादा अशी अटच घालून ठेवलेली आहे आता गंमत अशी आहे म्हणजे की 1993 साली सगळ्यात पहिल्यांदा अट ठेवण्यात आली होती 1 लाख रुपये मी मागे 1.5 लाख बोललो माफ करा 1 लाख रुपये नंतर 2004 बघा काय ठरलं होतं आपलं 1993 पासून जर झाली इम्प्लिमेंट तर दर 3 वर्षांनी म्हणजे 1996 किंवा 1997 काय व्हायला पाहिजे होतं ही उत्पन्नाची मर्यादा चेंज व्हायला पाहिजे होतं झाली नाही ती झाली डायरेक्ट 2004 म्हणजे 10 वर्षानंतर सो आपणच सरकारच नियम फॉलो करत नाही हे जे एकदम जिद जावं म्हणजे उदाहरण आहे म्हणजे 2004 साली 2.5 लाख रुपये काय केलं इन्कम लेवल ठरवली किंवा 2.5 लाखाच्या वरच्यांना क्रिमिनलर खालच्यांना नॉन क्रिमिनलर म्हणजे 2008 साली ही 4.5 लाख रक्कम जी आहे म्हणजे ही ठरवण्यात तुम्हाला आलेली दिसतीये 2013 साली आता बघा 8 ते 13 5 वर्ष लागले म्हणजे 8 ते 13 बघा 13 साली असं ठरवलं गेलं की ज्यांचं उत्पन्न 6 लाख आहे आणि 6 लाखांच्या खाली आहे त्यांना काय भेटेल तर बाबा आरक्षणाचा लाभ भेटू शकतो म्हणजे वरच्यांना नाही नंतर बघा बरोबर 3-3.5 वर्षानंतर 2017 इन्कम लेवल वाढवलं 8 लाख रुपयापर्यंत आणि ज्यांचं उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते क्रिमिनल आणि त्यांना आरक्षणाचा लाभ भेटणार नाही खालच्यांना भेटेल आत्ता सध्या चालू आहे 2021 दर 3 वर्षांनी चर्चा व्हायला पाहिजे 4th वर्ष सुरू झालेलं आहे मग म्हणूनच काही खासदारांनी हा प्रश्न उपस्थित केला आणि ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाबाबतची जी एक उत्पन्नाची मर्यादा आहे त्याच्यामध्ये वाढ केल्या जावा किंवा त्याच्यावर त्यात बदल केल्या जावा म्हणून सध्या ही चर्चा सुरू आहे त्यामुळेच आपण हे अभ्यासतोय म्हणजे ओके आता प्रस्तावित काय प्रस्तावित असं आहे की इतकं तर इन्कम लेवल 12 लाख करा म्हणजे डेफिनेटली आणि ती गरजही आहे कारण मधल्या काळात महागाई आणि बाकी सगळ्याच गोष्टी आणि तुमचं वाढतं लिव्हिंग स्टँडर्ड या सगळ्या गोष्टीचा आधार घेत म्हणजे की ही 12 लाख केली पाहिजे असं कोण म्हणतं आहे तर काही लोकांचं म्हणणं आहे आणि कॅबिनेट स्वतःचं म्हणणं आहे असं मात्र मग ते कॅबिनेटचा निर्णय तो अजून इम्प्लिमेंट होत नाही आहे त्यात बऱ्याचशा काही किचकट गोष्टी आहेत मात्र असंही म्हणतात
की कॅबिनेटने जो निर्णय घेतला की बा 8 लाखावरून उत्पन्नाची मर्यादा 12 लाख करायची, मात्र हे 12 लाख करायचं आपण काय म्हटलं होतं आधी की फक्त टॅक्सेबल इन्कम, म्हणजे जर तुम्ही सरकारी नोकर असाल किंवा मग जर तुम्ही उद्योजक असाल आणि तुमचं जर टॅक्सेबल इन्कम 12 लाख किंवा 12 लाखापेक्षा जास्त जर असेल, फॉर एक्झाम्पल हे जर झालं तर तुम्ही कशामध्ये याल, तर बा तुम्ही क्रिमिनल मध्ये याल. म्हणजे मात्र सरकार सध्या या विचारात आहे की 8 पासून 12 लाख तर न्यायचं इन्कम लेवल, मात्र 8 ते 12 लाख या दरम्यान ही जी 4 लाखाची जंप आहे याच्यात शेतीचं सुद्धा उत्पन्न ऍड करायचं. मग फॉर एक्झाम्पल मी जर माझ्या वडिलांचं किंवा आईचं उत्पन्न आहे 6.5 लाख आणि माझ्या शेतीतलं उत्पन्न आहे जर असं म्हणत बरं 6.5 लाख म्हणजे माझ्या शेतीतलं उत्पन्न येतं वर्षाला 6.5 13 लाख. गोष्ट अशी आहे की माझ्या वडिलांचं टॅक्सेबल इन्कम फक्त 6.5 लाख आहे, मात्र नॉन टॅक्सेबल इन्कम जे शेतीमधनं येतं तेही 6.5 लाख आहे. जर हे ॲड केलं तर नक्कीच माझी इन्कम 13 लाख होते आणि मग मी या चौकटीत कुठंच बसत नाही, जरी मी सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागत असेल अथवा नसेल. म्हणजे ठीक आहे. सो ही जी गंमत जम्मत आहे आणि ही जी चर्चा सुरू आहे त्यामुळं काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही जी तुम्ही इन्कम लेवल वाढवता याच्यात शेतीचं उत्पन्न ॲड करू नका, फक्त जे डायरेक्ट टॅक्सेबल इन्कम जे असेल ज्यावर टॅक्स लागतो हेच इन्कम ॲड करा आणि बाकी खतम करा. मात्र OBC प्रवर्गासाठी त्यांना सामाजिक न्यायाच्या मार्गावर पुनर्प्रस्थापित करण्यासाठी किंवा त्यांना आणण्यासाठी इन्कम लेवल वाढणं गरजेची आहे, तोच आत्ता चर्चेचा मुद्दा होता. सो या सगळ्या अनुषंगानं आपण क्रिमिनल कॉन्सेप्ट काय, ती कधी आली, मग मंडल कमिशन, काका कलेलकर आयोग, मग आरक्षणाची झालेली सुरुवात, SC ST थोडंसं आपण जरा डिस्कशन केलं, म्हणजे त्यानंतर दुसरा मागासवर्गीय आयोग आपण बोललो, मंडल कमिशन, त्यानंतरचं आपलं इंदिरा साने खटला, आर्यन प्रसाद कमिटी, त्यानंतरचं रिकमेंडेशन, त्यात असलेल्या कमतरता आणि आताची सगळी कंडिशन. सो आता अपेक्षा आहे तुम्हाला की माझं बेसिक जे होतं आजचं की क्रिमिनल कशी येते, नॉन क्रिमिनल मग याच्या मागचा इतिहास काय आहे हे समजलं असेल. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर क्या हम क्या बोलते मतलब की घर घर से बैठे बैठे धन्यवाद कीजिएगा हमारा, और हमको अगर आपने वो लाइक किया बटन तो जरा मतलब क्या बोलते उसको की अच्छा लगता है भाई. ठीक आहे, चला खूप खूप धन्यवाद, भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये तुमच्या आवडत्या लेक्चरमध्ये, तुम्हाला जे आवडेल ते आपण बोलूयात. म्हणजे धन्यवाद.